पुन्हा एकदा स्वागत. मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीनं या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. मडगावमध्ये वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. मी सध्या वंदे भारत ट्रेनमध्ये आहे जी मडगाव स्थानकावरती उभी आहे. सध्या या ठिकाणी जे असलेले मोटरमॅन आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर, अनेकदा तुम्ही एक्सप्रेस ट्रेन ज्या आहेत त्या चालवलेल्या आहेत, आता तुम्ही मोटरमॅन म्हणून वंदे भारत चालवताना पाहायला मिळत आहेत. काय फरक आहे ज्या एक्सप्रेस आहेत ज्या लोकल ट्रेन्स आहेत आणि वंदे भारतचं काय स्पेशालिटी आहे? देखिए, वो उसमें क्या होता है, एक इंजन होता है, पूरा गाड़ी को खींचता है. ये पूरी गाड़ी एक टाइप का इंजन है और इसमें बहुत अच्छी सुविधा पैसेंजर को भी दी गई है और हम जो मोटरमैन है, लोको पायलट है, उनके लिए भी बहुत अच्छी सुविधा है. इस गाड़ी की स्पीड भी बहुत ज़्यादा है. ये गाड़ी 160 एमपीएच में भाग सकती है और कम समय में आपको डेस्टिनेशन पहुँचाएगी. जवळपास कोकणातून मुंबईपर्यंत जाण्यासाठी किती तास घ्यायची आपली एक्सप्रेस ट्रेन आणि आता वंदे भारत किती तास घेणार आहे? त्यासोबतच प्रवाशांना जेव्हा प्रवास करताना कशा पद्धतीची सोय मिळणार आहे? हां, जो पहले की गाडी है वो 12 घंटा लेती है और ये गाड़ी जो है वंदे भारत यहाँ से गोवा से मुंबई के लिए 8 घंटा लेगी. और पैसेंजर के लिए तो बहुत ज़्यादा सुविधा दी गई है, बहुत कम्फर्टेबल अरेंजमेंट किया गया है. उनको हर तरह की सुविधा है, वाईफाई है, आपका सीट है, रोटेटिंग सीट है और व्यू बहुत बढ़िया है आपको बाहर देखने के लिए भी. और हमारा कोंकण का जो आप ब्यूटी है वो देख सकते हैं. सेफ्टी मेजर्स साठी तुम्ही सांगितलं, कशा पद्धतीचे सेफ्टी मेजर्स दिलेले आहेत? पूर्वी एक्सप्रेसमध्ये कशा पद्धतीचे सेफ्टी मेजर्समेंट होते आणि आत्ता ह्या वंदे भारतमध्ये काय आहे? वंदे भारतमध्ये क्या है, हमको सब इसमें हमको डिस्प्ले में सब मिलता है. हमको जो भी है हमारा कंप्यूटर में हमको सब मिलता है. हम एक्सप्रेसमध्ये अशा पद्धतीचे हे डिस्प्लेज किंवा अंतराचे काही आपल्याला डिस्प्लेज पाहायला मिळत नव्हते, याच्यावरती तुम्हाला काय वेगळं काही पाहायला मिळतं? हमको जो भी कुछ भी अगर हमको प्रॉब्लम आती है तो यहाँ हमको दिखेगा और हम उसको तुरंत पुट राइट कर सकते हैं. किती अंतरावरती म्हणजे किती अंतर आहे त्याच्या आधी तुम्हाला कळेल? हम जल्दी से जल्दी इसको कर सकते हैं, जितना जल्दी हो सकता है उतना जल्दी हम इसको सॉल्व कर सकते हैं. नक्कीच सर, आपण बघू शकतो वंदे भारत ट्रेनला दोन मोटरमॅन दिलेले आहेत आणि स्पेस जर आपण इथली पाहिली तर खूप आईसपास स्पेस जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. सोबतच जे प्रवासी आहेत प्रवासादरम्यान त्यांना कोकणातला जो काही अनुभव घेता येणार आहे तो मोठमोठ्या भल्या मोठ्या या ठिकाणी खिडक्या ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. सोबतच आपण जर पाहिलं तर आठवड्यातून 3 वेळा ही वंदे भारत जी आहे ती कोकणात प्रवास करणार आहे मुंबईहून कोकणामध्ये. त्यामुळे आज याचं लोकार्पण जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रजेस राजेश मनियार, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज. वंदे भारत ट्रेन ज्याची खूप वर्षापासून आम्ही प्रतीक्षा बघत होतो. देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाली होती. ती ट्रेन आज गोव्यातून मुंबईसाठी कनेक्टिव्हिटी सुरू होते. यामुळे कनेक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, निश्चितचरित्या त्याचा फायदा गोवा आणि कोंकण यासाठी होईलच, पण साऊथ इंडियातील लोकांसाठी इट इज अ कनेक्टिव्हिटी फॉर मुंबई. देशाची आर्थिक राजधानी ज्याला आपण म्हणतो आहे त्या मुंबईशी कनेक्टिव्हिटी साऊथ इंडियातील लोकांना होणं हेही खूप मोठं काम या ठिकाणी होते. गोव्यातील लोकांना विशेष करून आपण ज्याला म्हणतो आहे की गोव्यातील लोकं मुंबईमध्ये एक तर मेडिकल फॅसिलिटीजसाठी ट्रॅव्हल करत असतात, ट्रेडसाठी ट्रॅव्हल करत असतात, बिझनेससाठी ट्रॅव्हल करत असतात, त्यांच्यासाठी खूप मोठा फायदा या वंदे भारत ट्रेनमुळे होईल. याचं डिस्टन्स एका तासाने कमी होते. त्यामुळं मी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.